नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा जानेवारी ते वीस जानेवारीपर्यंत जे पोस्टमनच्या भरतीला प्रश्न आलेले होते ते बघणार आहोत आपल्याला जास्त नाही तर शंभरपेक्षा जास्त प्रश्न भेटलेले आहेत जर मित्रांनो तुमचा कोणाचा पोस्टमन भरतीचा पेपर झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न सांगायचे आहेत त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवला जाईल आपल्याला शंभर प्रश्न भेटलेले आहेत तेही आपण बघणार आहोत उत्तरासहित ही बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे जर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हा या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर मित्रांनो आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया आणि जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर एफची लिंक आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे वाय बी डी अकॅडमी हा आणि रोजचे पीडीएफ मिळवायचे आहेत चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे की गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली होती तर गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती ही बोधगया या ठिकाणी झालेली होती पुढचा प्रश्न आहे अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात भारतीय गव्हर्नर कोण होता तर उत्तर आहे लॉर्ड डलहौझी हा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पनमध्ये भारतीय गव्हर्नर होता पुढचा प्रश्न आहे तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली तर देवेंद्र ठाकूर यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आहे झास्कर ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर सिंधू नदीची उपनदी आहे मित्रांनो नद्यांवरती दोन मार्काला प्रश्न विचारला जात आहे आणि लोकनृत्यावरती देखील दोन मार्काला विचारला जात आहे पुढचा प्रश्न आहे कांचनगंगा कोणत्या राज्यात स्थित आहे तर सिक्कीम या राज्यामध्ये स्थित आहे कांचनगंगा पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळक यांनी कोणते उत्सव सुरू केले तर गणेश उत्सव आणि शिवजयंती हे दोन उत्सव ग लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले आहेत पुढचा प्रश्न आहे पानिपतचे पहिले युद्ध कोणी जिंकले तर बाबरने पानिपतचे पहिले युद्ध जिंकलेले आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात येतात तर कलम एकावन्न अ मध्ये मूलभूत कर्तव्य येतात आणि मूलभूत कर्तव्यही रशिया या देशाकडून घेतलेली आहेत किंवा स्वीकारलेली मित्रांनो राज्यशास्त्रातील संविधानावरती दोन मार्काला प्रश्न विचारला जातो आणि संपूर्ण राज्यशास्त्र धरून पाच मार्काला नक्की प्रश्न विचारले जातात त्यासाठी ध्यानपूर्वक राज्यशास्त्र बघायचे आहे पुढचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार कशाशी संबंधित आहे तर साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे ज्ञानपीठ हा पुरस्कार पुढचा प्रश्न आहे शीख धर्माचा ग्रंथ कोणता आहे तर गुरु ग्रंथ साहेब हा शीख धर्माचा ग्रंथ आहे पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे माहे जिल्हा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात येतो तर पदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो माहे हा जिल्हा पुढचा प्रश्न आहे राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न आहे भारत आणि श्रीलंका यांना कोणती समुद्रध्वनी जोडलेली आहे तर पालक सामुद्रध्वनी जोडलेली आहे भारत आणि श्रीलंका यांना पुढचा प्रश्न आहे सर्वात जुना वली पर्वत कोणता आहे अगे 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 जा जा तर अरवली पर्वत हा सर्वात जुना वली पर्वत आहे पुढचा प्रश्न आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिला जातो तर पर्यावरणाच्या क्षेत्रात चांगल्या कामगिरीबद्दल चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार दिला जातो पुढचा प्रश्न आहे सोन नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर लक्षात ठेवायचं आहे की सोन नदी ही गंगा नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न आहे गीर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर सिंहांसाठी प्रसिद्ध आहे गीर अभयारण्य पुढचा प्रश्न आहे दिब्रू संरक्षण क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर आसाम या राज्यामध्ये स्थित आहे दिब्रू संरक्षण क्षेत्र पुढचा प्रश्न आहे विशाखापट्टणम येथे कोणत्या वायूची गळती झाली होती तर स्टायरीन वायूची गळती झालेली होती विशाखापट्टणम येथे पुढचा प्रश्न आहे जहाल आणि मावाळ या गटांमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली तर लक्षात ठेवायचं आहे की जहाल आणि मावाळ या गटांमध्ये फूट सुरतच्या अधिवेशनामध्ये पडलेली आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे जी ए आय एल चा फुल फॉर्म काय आहे तर गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड असा जी ए आय एल चा फुल फॉर्म आहे मित्रांनो काही पेपरला एक मार्काला किंवा दोन मार्काला फुल फॉर्मवरती प्रश्न विचारले जातात आणि फुल फॉर्मवरती मी तीन व्हिडिओ बनवलेले आहेत ते चांगल्या प्रकारे बघून जायचे आहेत पुढचा प्रश्न आहे केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेत आहे तर मराठी भाषेमध्ये आहे केसरी हे वृत्तपत्र पुढचा प्रश्न आहे मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत आहे तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात येतात तर कलम एकावन्न मध्ये मूलभूत कर्तव्य येत असतात पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीमधील कोणते ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे तर लक्षात ठेवायचं आहे की हडप्पा संस्कृतीमधील मोहन जोदोडे हे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे अष्टांग मार्ग कोणाचे आहेत तर गौतम बुद्ध यांचे अष्टांग मार्ग आहेत पुढचा प्रश्न आहे परमहंस मंडळीची स्थापना कोणी केली तर दादोबा पांडुरंग यांनी परमहंस मंडळीची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आहे पिन व्हॅली उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर हिमाचल या राज्य हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे पिन व्हॅली उद्यान पुढचा प्रश्न आहे कुटियाटम प्रायोगिक कला कोणत्या राज्यामधील आहे तर केरळ राज्यामधील आहे कुटियाटम प्रायोगिक कला मित्रांनो प्रायोगिक कला आणि लोकनृत्यांवरती दोन मार्काला प्रश्न नक्की विचारला जातो पुढचा प्रश्न आहे बाकारो बाकारो पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर झारखंड राज्यामध्ये स्थित आहे बाकारो पोलाद प्रकल्प पुढचा प्रश्न आहे संसद रचना देशातील कोणत्या संविधानातून स्वीकारलेली आहे तर ब्रिटनच्या ब्रिटेनच्या या देशातून स्वीकारलेली आहे संसद रचना पुढचा प्रश्न आहे मुसी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची उपनदी आहे मुसी ही नदी पुढचा प्रश्न आहे गुजरात विजयानंतर अकबरने काय बांधले तर उत्तर आहे गुजरातच्या विजयानंतर अकबरने बुलंद दरवाजा बांधलेला आहे पुढचा प्रश्न आहे पीर आणि सिलसिला हे शब्द कोणत्या पंथाशी संबंधित आहे तर पीर आणि सिलसिला हे दोन शब्द सुपी पंथाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे कलम सतरा कशाशी संबंधित आहे तर अस्पृश्यता पाळण्यास प्रतिबंध याच्याशी संबंधित आहे कलम सतरा पुढचा प्रश्न आहे गुजरातची राजधानी कोणती आहे तर गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे मित्रांनो कोणत्याही राज्याची राजधानी विचारली जाते किंवा कोणत्याही देशाची राजधानी विचारली जाते किंवा कोणत्याही राज्याची राजधानी दिली जाते आणि ओळखायला लावतात की ही कोणत्या राज्याची राजधानी आहे दोन मार्काला प्रश्न नक्की विचारला जातो पुढचा प्रश्न आहे महानगरपालिकांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर महानगरपालिकांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे राज्याची नीती निर्देशक तत्वे कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत तर आयर्लंडच्या देशाकडून घेतलेले आहेत राज्यातील नीती निर्देशक तत्वे मित्रांनो कोणत्या देशाकडून कोणती तत्वे किंवा काय घेतलेले आहे याच्यावरती संविधानावरती प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार संविधानात कोणत्या कलमात आहे तर कलम पंचवीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे संविधानामध्ये पुढचा प्रश्न आहे जीविताचा किंवा व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार संविधान कोणत्या कलमात दिलेला आहे तर जीविताचा किंवा व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार संविधानामध्ये कलम एकवीस मध्ये देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळ आणि बांगलादेशची सीमा लागते तर पश्चिम बंगाल या राज्याला भारतामधील नेपाळ आणि बांगलादेश या देशांची सीमा लागते पुढचा प्रश्न आहे शीख धर्माची लिपी कोणती आहे तर गुरुमुखी गुरुमुखी लिपी ही शीख धर्माची लिपी आहे पुढचा प्रश्न आहे पूर्व पश्चिम घाट कोणत्या पर्वत रांगेत एकत्र येतात तर निरगिली रांगेमध्ये पूर्व पश्चिम घाट एकत्र येत असतात पुढचा प्रश्न आहे अभिनव भारतीय क्रांतिकारक संघटना कोणी निर्माण केली तर विदा सावरकर विदा सावरकर यांनी अभिनव भारतीय क्रांतिकारक संघटना निर्माण केलेली आहे विदा सावरकर यांनी पुढचा प्रश्न आहे रूरकेला लोह पोलाद केंद्र कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे रूरकेला लोह पोलाद केंद्र पुढचा प्रश्न आहे साम्यवादाचा जनक कोण आहे तर कार्ल मार्क्स हा साम्यवादाचा जनक आहे पुढचा प्रश्न आहे लाल किल्ला कोणी बांधला तर शहाजहा यांनी लाल किल्ला बांधलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची उपनदी आहे कोयना ही नदी पुढचा प्रश्न आहे टिहरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर भागीरथी नदीवर स्थित आहे टिहरी प्रकल्प मित्रांनो कोणते शहर कोणत्या नदीच्या काठीवर वसलेले आहे याच्या याच्यावर देखील दोन मार्काला प्रश्न विचारला जातो पुढचा प्रश्न आहे फुल फॉर्म वरती जी ए टी -E, चा फुल फॉर्म काय आहे तर ग्रॅज्युएट ॲपिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग असा जी टी -E चा फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न आहे डॉल्फिन आरक्षित क्षेत्र कोठे आहे तर गंगा नदी बिहारमध्ये डॉल्फिन आरक्षित क्षेत्र आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या ई गव्हर्नर्सचे नाव काय आहे तर सेतू असे महाराष्ट्राच्या ई गव्हर्नर्सचे नाव आहे पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र हा शब्द कोणत्या देशाकडून घेतलेला आहे तर फ्रान्स या देशाकडून घेतलेला आहे स्वातंत्र्य हा शब्द पुढचा प्रश्न आहे पहिले धर्मचक्र परिवर्तन कोठे झाले तर सारनाथ येथे पहिले धर्मचक्र परिवर्तन झालेले आहे पुढचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली तर दादाभाई नवरोजी यांनी एक डिसेंबर एकोणीसशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आहे मानव अधिकार आयोगाची स्थापना जागतिक स्तरावर कधी झाली तर दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मानव अधिकार आयोगाची स्थापना जागतिक स्तरावर झालेली आहे पुढचा प्रश्न आहे यू एन ई पी तर्फे कोणता रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो तर यू एन ई पी तर्फे अन्न आणि कृषी प्रगती रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो किंवा पब्लिश केला जातो पुढचा प्रश्न आहे नैतिकता आणि नीतिशास्त्र यांच्या अभ्यासाला काय म्हणतात तर नैतिकता आणि नीतीशास्त्र नाज़ीस्था नाज़ीस्था यांच्या अभ्यासाला नैतिकशास्त्र असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे भ्रष्टाचाराला आळा घालणे व त्यासाठी प्रयत्न करणे हा विचार काय दर्शवितो तर नैतिकता दर्शवितो पुढचा प्रश्न आहे कैरो ही कोणत्या देशाची राजधानी आहे तर कैरो ही इजिप्त देशाची राजधानी आहे पुढचा प्रश्न आहे आयफेल टॉवर कोठे आहे तर पॅरिसमध्ये स्थित आहे आयफेल टॉवर पुढचा प्रश्न आहे यमुना आणि गंगा नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर प्रयागराज प्रयागराज या ठिकाणी यमुना आणि गंगा नदीचा संगम होतो पुढचा प्रश्न आहे यमुना कोणत्या नदीची उपनदी आहे तर गंगा नदीची उपनदी आहे यमुना ही नदी पुढचा प्रश्न आहे नीतिशास्त्राचे जनक कोण आहेत तर उत्तर आहे अरिस्टॉटल हे नीतीशास्त्राचे जनक आहेत पुढचा प्रश्न आहे पुलिसझर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर वृत्तपत्रीय लिखाणासाठी पुलिसझर पुरस्कार दिला जातो पुढचा प्रश्न आहे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचा गव्हर्नर कोण होता तर लॉर्ड माउंट हा भारताचा गव्हर्नर होता जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाला त्यावेळेस पुढचा प्रश्न आहे आय सी एम आरचा फुल फॉर्म काय आहे तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असा आय सी एम आरचा चा फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न आहे वाद या शब्दाला इंग्रजी शब्द कोणता आहे तर डिस्प्यूट डिस्प्यूट हा वाद या शब्दाला इंग्रजी शब्द आहे पुढचा प्रश्न आहे व्यापारी धोरण ठरविणारी जागतिक दर्जाची संस्था कोणती तर डब्ल्यू टी ओ ही व्यापारी धोरण ठरवणारी जागतिक दर्जाची संस्था आहे आणि डब्ल्यू टी ओचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पुढचा प्रश्न आहे गंगा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर कोसी गंडक आणि यमुना या प्रमुख नद्या आहेत गंगा नदीच्या उपनद्या पुढचा प्रश्न आहे कळसूत्री बावल्यांच्या खेळाला बंगालमध्ये काय म्हणतात तर बेनी पुतुल असे म्हणतात कळसूत्री बावल्यांच्या खेळाला बंगालमध्ये पुढचा प्रश्न आहे वज्रवाणीचा संबंध कोणत्या धर्माशी आहे तर बौद्ध धर्माशी संबंध आहे वज्रवाणीचा पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिवस कोणत्या दिवशी पाळला होता तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मुस्लिम लीगने प्रत्यक्ष दिवस कृती दिवस पाळला होता पुढचा प्रश्न आहे भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात तर भारतामधील अहमदाबाद या शहराला भारताचे मॅचेस्टर असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे आसियनचा फुल फॉर्म काय आहे तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आसियन नेशन असा आसियनचा फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न आहे आसियन इकॉनॉमिक रिपोर्ट कोण बनविते तर आसियन डेव्हलपमेंट बँक ही आसियन इकॉनॉमिक रिपोर्ट बनवत असते आसियन डेव्हलपमेंट बँक पुढचा प्रश्न आहे भारतात केसर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सर्वात जास्त उत्पादन करतात तर जम्मू काश्मीरमध्ये केसरचे उत्पादन सर्वात जास्त आहे हा एक केंद्रशासित प्रदेश आहे पुढचा प्रश्न आहे अल हिलाल मुखपत्र कोणी लिहिले तर मौलाना आझाद यांनी अल हिलाल मुखपुत्र लिहिलेले आहे पुढचा प्रश्न आहे भारतात धवल क्रांतीचे जनक कोण आहेत तर वर्गीस कुरियन हे भारतामध्ये धवल क्रांतीचे जनक आहेत पुढचा प्रश्न आहे छलिया नृत्य कोणत्या राज्यातील आहे तर उत्तराखंड या राज्यातील नृत्य आहे छलिया हे लोकनृत्य मित्रांनो तुमचे कोणाचे जर पोस्टमनचे पेपर झालेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नक्की सांगायचे आहेत पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त बॉक्साइट कोणत्या राज्यात सापडते तर ओडिसा राज्यामध्ये भारतामधील सर्वात जास्त बॉक्साईट सापडते ओडिसा या राज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे एनी बेजंट यांनी कोणते वृत्तपत्र काढले तर कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र काढले एनी बेजंट यांनी पुढचा प्रश्न आहे शहाजहानच्या मोठ्या मुलाचे नाव काय होते तर दारा शुकोह असे नाव होते शहाजहानच्या मोठ्या मुलाचे नाव पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड सीजर कोणत्या बादशाला म्हटले जाते तर जहांगीरला वर्ल्ड सीजर असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे कृष्णाट्टम कला कोणत्या राज्याची आहे तर केरळ राज्याची आहे कृष्णाट्टम कला पुढचा प्रश्न आहे गंडक कोणत्या नदीची उपनदी आहे तर गंगा नदीची उपनदी आहे गंडक ही नदी या ठिकाणी प्रश्न आहे अमरावती ही कोणत्या राज्याची राजधानी आहे इथं नदी झालेली आहे तर इथं कोणत्या राज्याची राजधानी आहे तर अमरावती ही आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे पुढचा प्रश्न आहे लडाख केंद्रशासित प्रदेशाला कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे तर लडाख केंद्रशासित प्रदेशाला हिमाचल प्रदेश राज्याची सीमा लागलेली आहे पुढचा प्रश्न आहे होमरूल चळवळीचा आरंभ एनी बेजंट यांनी कोठून केला तर मद्रास येथून होमरूल चळवळीचा आरंभ एनी बेझंट केलेला आहे मद्रास येथून पुढचा प्रश्न आहे कलम एक्कावन ए एक कशाशी संबंधित आहे तर कलम एक्कावन ए एक हा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे पुन्हा पुन्हा रिपीट झालेला हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली तर ब्राह्म समाजाची स्थापना केली राजाराम मोहन रॉय यांनी पुढचा प्रश्न आहे सतराशे त्र्याहत्तर मध्ये गव्हर्नर कोण होता तर वॉरन हेस्टिंग्स हा सतराशे मध्ये गव्हर्नर होता पुढचा प्रश्न आहे अठराशे मध्ये गव्हर्नर कोण होता तर नॉर्थ बुक हा अठराशे त्र्याहत्तर मध्ये गव्हर्नर होता पुढचा प्रश्न आहे भरतनाट्यम हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे तर तामिळनाडू राज्याचे लोकनृत्य आहे भरतनाट्यम हे पुढचा प्रश्न आहे मथुरा हे शहर कोणत्या नदीकाठी आहे तर यमुना नदीकाठी आहे मथुरा हे शहर पुढचा प्रश्न आहे नागार्जुन सागर डॅम कोणत्या नदीवर आहे तर कृष्णा नदीवर स्थित आहे नागार्जुन सागर डॅम पुढचा प्रश्न आहे बालमजुरी कोणत्या कलमात येते तर कलम दोनशे एकोणपन्नास मध्ये बालमजुरी येते मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न सोपे होते की अवघड होते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि किती विद्यार्थ्यांचे पेपर आले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेची तयारी करता असाल तर वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये